दिनांक 21 एप्रिल म्हणजेच चैत्र शुद्ध नवमी अर्थात चैत्र नवरात्रीचा 9वा दिवस या तिथीला प्रभू श्री राम यांचा जन्म झाला. ते भगवान विष्णूंचे 7वे अवतार आहेत अशी मान्यता आहे. श्री रामनवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचा सोहळा देशातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा साजरा केला जातो. श्रीराम हे पूजनीय वंदनीय आहेत किंबहुना त्यापेक्षाही ते आचरणीय आहेत असे अनेक संत महंत सांगतात. पुत्र भाऊ पती मित्र राजा एवढेच नव्हे तर शत्रू सुद्धा कसा असावा हे प्रभू श्री रामाने दाखवून दिले आहे. मात्र सकाळी राम मंदिरात दर्शन घेऊन न्यायालयामध्ये भावासोबतची प्रॉपर्टी वादामध्ये हजर राहणारे भगवान श्री रामासारखे मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक निष्ठ एक बाणी आदर्श पती पुत्र मित्रासारखे आपणही राहायला पाहिजे यासाठी दरवर्षी आपण प्रभू श्री रामाची जयंती साजरी करतो. प्रभू श्री रामासारखं वागता आलं पाहिजे. राम हे आचरणाचे दैवत आहे हे समजून बोध घेतला पाहिजे हे येथे महत्वाचे आहे. प्रत्यक्षामध्ये रामापेक्षा कोणी चांगला वागू शकत नाही हे खरे असले तरी त्यांचे काही गुण मात्र स्वीकारता येऊ शकतात. युगायुगापासून रामराज्याची कल्पनाच फक्त भारतीय करीत आलेले आहेत. मात्र खरे रामराज्य कसे होते किती सुखी जनता होती राजा आणि प्रजा यामध्ये किती प्रेम होते हे त्या रामराज्यालाच ठाऊ असे हे प्रभू श्रीराम यांची ही जयंती म्हणजे प्रभू श्रीराम नवमी. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.